मॉर्निंग। काल आपण बघू ॲटॉमिक प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या। ॲटॉमिक प्रॉपर्टीमध्ये टोटल 4 ॲटॉमिक प्रॉपर्टी बघितल्या होत्या, 16, 17 आणि 18 साठी। आता पुढचा पॉइंट जो होता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 एलिमेंट्स। आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पहिल्यांदाच मी सांगते, आता हा पार्ट जो आहे तो नोट्समध्ये देताना पॉईंट वाईज दिला आहे, आणि असं देताना मी असं चार्ट बनवणार आहे, हा चार्ट कंपल्सरी वहीमध्ये आहे असा लिहून घ्या। त्याच्यात ग्रुप 16 एलिमेंट्स आणि 17 एलिमेंट्स झिरो ग्रुप शेवटी बघूया। 16 टोटल 5 एलिमेंट्स येतात, माहिती आहे तुम्हाला, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम, त्याच्यात फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयर्न आणि ॲस्ट्रोनाईन। आता यांच्या ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, बाकी सगळ्याचं सगळं आपण स्टडी केलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही असे पॉईंट स्टडी करणार आहे जे कंपल्सरी आपल्याला सांगणं गरजेचं आहे। त्याच्यावर आता पहिला पॉईंट जो येतो फिजिकल प्रॉपर्टीमधला, तो स्टेट्स, म्हणजे त्या इलेमेंटची एक्झॅक्ट स्टेट काय आहे हे सांगणं गरजेचं आहे। तर त्याच्यामधल्या काही जणांचं तुम्हाला माहिती आहे आणि बऱ्याच जणांचं जे आहे ते काही माहिती नाही आहे, ते माहिती करून घ्यावं लागेल। आता ऑक्सिजन बघितला तर कसं असणार आहे, गॅस असणार ॲट रूम टेम्परेचर। रिमेनिंग 4 इलेमेंट्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचर तुमचं काहीही असेल तरी ऑक्सिजन फक्त गॅसीय स्टेटमध्ये असेल, बाकीचे चारही मेंबर जे आहेत ते कशामध्ये असणार आहेत, सॉलिड स्टेटमध्ये। त्यांची स्टेट जी आहे ती कंपल्सरी सांगणं गरजेचं आहे। पहिल्यांदा आपण हा पार्ट बघूया, नंतर मग याचं काय असेल ते बघू। पुन्हा एकदा बघा, ऑक्सिजन इज गॅसीयस इन स्टेट, पहिला ऑर्डर अ रिमेनिंग 4 एलिमेंट्स शो सॉलिड स्टेट ॲट रूम टेम्परेचर। त्याच्यानंतर फिजिकल ॲपिअरन्स, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सांगणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जर बघितला तर ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन आणि सल्फर हे फर्स्ट इलेमेंट जे आहेत, ऑक्सिजन आणि सल्फर आर नॉन मेटल्स। त्याच्यानंतर सेलेनियम आणि टेल्युरियम हे जे दोन मेंबर्स आहेत हे मेटलॉइड्स आहेत, हे मेटलॉइडकडे प्रॉपर्टी येते। आणि लास्ट वन जो आहे तो काय, टिपिकल मेटल, आणि तो कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे, बरोबर ना, पोलोनियम। त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे तो बाळू 13.8 डेज। म्हणजे फर्स्ट टू मेंबर्स आर नॉन मेटल, रिमेनिंग टू मेंबर्स आर मेटलॉइड्स, आणि लास्ट वन मेंबर आर टिपिकल मेटल। प्रॉपर्टी शोज रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि हाफ लाईफ पिरियड आहे 13.8 डेज। पुढं आता हे झालं फिजिकल ॲपिअरन्स। आता म्हणा की हे एवढे एवढे सांगायचं आहे का, एवढंच सांगायचं आहे पण ते व्यवस्थित सांगायचं आहे। पहिलं ऑक्सिजन गॅसेस स्टेट, पहिलं होतं एलिमेंट्स आहे सॉलिड इन स्टेट, पुन्हा ऑक्सिजन सल्फर आर नॉन मेटल्स, त्याच्यामध्ये रिमेनिंग 2 आर मेटलॉइड्स, अँड लास्ट वन इज टिपिकल रेडिओएक्टिव्ह मेटल। अँड हाफ लाईफ पिरियड फॉर दिस रेडिओएक्टिव्ह मेटल 13.8 डेज। त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, जर याच्यासाठी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जर बघितला तर टॉप टू बॉटम, म्हणजे टॉप टू बॉटम डिक्रीजेस, म्हणजे सगळ्यात हायेस्ट मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट म्हणायचं असणार आहे ऑक्सिजनचा, जसं जसं ग्रुपमध्ये खाली जाणार तसं काय होत जाणार, तो डिक्रीज होत जाणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲलॉट्रॉप्स, ॲलॉट्रॉप्स पण पार्ट माहिती आहे तुम्हाला, जसं कार्बनचे वगैरे ॲलॉट्रॉप्स आपण स्टडी केलेत ना, ग्राफाइट, डायमंड, बरोबर ना, तसं डॉमिनिस्ट ऑफ फ्लेअरिंग वगैरे, बरोबर ना, तसं प्रत्येक इलेमेंटला ॲलॉट्रॉप्स असतात। आयसोट्रॉप्स वेगळे आणि ॲलॉट्रॉप्स वेगळे। ॲलॉट्रॉपमध्ये त्याला मराठीमध्ये अपरूपे असं बोलतात, ॲलॉट्रॉप्समध्ये त्याच्यासारखंच दिसणारा इलेमेंट, फक्त प्रॉपर्टी थोड्याशी डिफरंट असतील किंवा त्यांचं 3D स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं डिफरंट असेल, मग त्याच्याकडं प्रॉपर्टी जे आहे थोड्याशा अगदी किंचित चेंज होतात, पण ते सगळं जे काय असेल, बाकी व्हॅलन्सी, इलेक्ट्रॉनिक नंबर, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सगळं काय दाखवणार, सेम दाखवणार। म्हणजे हे सगळे जे सगळे इलेमेंट जे आहेत ते काय देतात, शोज ऑल इलेमेंट्स ऑफ दिस ग्रुप शोज ॲलॉट्रॉप, सगळेच्या सगळे मेंबर जे आहेत ते तुम्हाला ॲलॉट्रॉपी देतील कंपल्सरी, म्हणजे 5 इलेमेंट तुम्हाला ॲलॉट्रॉप्स देणार। पुन्हा एकदा बघा, ऑक्सिजन गॅसेस स्टेट, रिमेनिंग 4 आर सॉलिड स्टेट ॲट रूम टेम्परेचर, फर्स्ट टू मेंबर्स आर नॉन मेटल, नेक्स्ट टू मेंबर्स आर मेटलॉइड, अँड लास्ट मेंबर आर टिपिकल रेडिओएक्टिव्ह मेटल, हॅविंग हाफ लाईफ पिरियड 13.8 डेज। पुन्हा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, टॉप टू बॉटम डिक्रीजेस, अँड ऑल इलेमेंट्स ऑफ दिस ग्रुप शोज ॲलॉट्रॉप। त्याच्यानंतर आता पुढं सॉरी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आहे ना, डिक्रीजेस नाही सॉरी इन्क्रीजेस, आणि इन्क्रीजेसचं रिझन काय माहिती आहे तुम्हाला, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, बरोबर ना, जसं जसं मास इन्क्रीज होत जाणार तसं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय होणार, टॉप टू बॉटम इन्क्रीजेस।
लेफ्ट हँड साइड टू राइट हँड साइड डिक्रीजेस, सॉरी लेफ्ट हँड साइड टू राइट हँड साइड डिक्रीजेस म्हणजे या ग्रुपचा आणि या ग्रुपचा विचार केला तर याचा हायर असणार आहे, याचा लो असणार आहे, आणि झिरो ग्रुपचा तर एकदम लो असणार, लो बँकिंग पॉईंट पॉईंट पॉईंट, बरोबर ना? सॉरी तेवढे एक करेक्शन बघ. त्याच्यानंतर आता पुढं फ्लोरिन, त्याच्यामध्ये फर्स्ट टू मेंबर्स फ्लोरिन अँड क्लोरिन आर गॅसेस प्रोविन इन द फॉर्म ऑफ लिक्विड स्टेट आणि आयोडिन इन द फॉर्म ऑफ सॉल्ट, आणि लास्टचा जो आहे ना तो काय आहे रेडिओ ऍक्टिव्ह, बरोबर ना? आता पुन्हा एकदा बघा, फर्स्ट टू मेंबर्स आर गॅसेस इन स्टेट, ब्रोमिन इज लिक्विड इन स्टेट, आयोडिन अँड ऍस्ट्रिन, आयोडिन मेंबर इज सॉलिड इन स्टेट अँड ऍस्ट्रिन मेंबर रेडिओ ऍक्टिव्ह. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी त्यांनी दिली, याच्यामध्ये हे सगळेचे सगळे क्लोरिन जो आहे तो प्युअरली नॉन मेटल आहे. त्याच्यानंतर क्लोरिन ब्रोमिन जर बघितला तर त्यांच्याकडे पण नॉन मेटल थोड्याफार प्रॉपर्टी आहेत. शेवटचा ऍस्ट्रिन मेंबर जो आहे तो मेटल ऍडकडे थोडेसे कॅरेक्टर रिप्रेझेंट करेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेटल नॉन मेटल पेक्षा त्याच्याकडं कलर प्रॉपर्टी एक महत्त्वाची आहे. तर त्याच्यातला क्लोरिन जो आहे तो येलो कलर्ड गॅस आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो येलोइश, सॉरी ग्रीनिश येलो कलरवाला मेंबर आहे. दुसऱ्याचा कलर पण दिलेला आहे ग्रीनिश येलो. तिसरा जो आहे ब्रोमिन तो रेड इन कलर आहे. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो व्हायलेट कलर आहे, आणि याला मात्र रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे नो कलर. हे चौचारी कलर म्हणजे याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टरपेक्षा त्यांच्या कलर प्रॉपर्टीवरती जास्त फोकस केला आहे, तो पॉईंट सांगणं गरजेचं आहे. पुन्हा मेट्रिक पॉईंट पॉलिंग पॉईंट जसं वर सांगितलं तसं टॉप टू बॉटम याच्याकडे पण काय असणार आहे इन्क्रीझिंग असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल पॉईंट दिला आहे तो म्हणजे सॉल्युबिलिटी. आता याला अलॅटॉमीपेक्षाच फोकस कशावरती केला आहे सॉल्युबिलिटीवरती. त्याच्यात जर आलो क्लोरिन, क्लोरिन आणि फ्लोरिन हे फर्स्ट टू मेंबर जे आहेत तर त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पार्ट जर थोडासा वेगळा आहे. क्लोरिन जो आहे तो सॉल्युबल इन वॉटर, रिमेनिंग फोर मेंबर्स आर स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर. म्हणजे फर्स्ट मेंबर जो आहे तो कम्प्लिटली सॉल्युबल इन वॉटर, स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर. म्हणजे आता याच्यामध्ये पण प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे बघा. क्लोरिन जो आहे तर थोडासा ॲनॅमलस बिहेवियर देतो, त्याची साईज जी आहे ती साईज स्मॉलर साईज आहे इन दिस ग्रुप. टोटल ग्रुपचा विचार केला तर क्लोरिन जो आहे तो फर्स्ट मेंबर आहे, ॲनॅमिक नंबर पण त्याचा कमी आहे, म्हणजे त्याची साईज जी आहे ती स्मॉलर आहे, त्यामुळे तो वॉटरमध्ये इझिली सॉल्युबल होतो, कम्प्लिटली सॉल्युबल होतो. रिमेनिंग क्लोरिन ब्रोमिन आयडिन आर इनसॉल्युबल इन वॉटर, ॲसिटाईनचा जो आहे तो काय पार्ट येणारच नाही. म्हणजे यांच्यासाठी या तिघांच्यासाठी सॉल्युबिलिटी जर स्पॅरिंगली सॉल्युबल असेल तर ही डिझॉल्विंग सुटेबल सॉल्वन सिस्टीम त्याच्यामध्ये ॲसिटोन, कार्बन टेट्राक्लोराईड, बेन्झीन, इथेनॉल, एसेट्रा युजलं. ऑर्गॅनिक सॉल्वंट जे आहे ते काय करणार आपण यूज करणार. म्हणजे पुन्हा एकदा यांच्यासाठी बहुत प्रॉपर्टी सांगू शकते, याच्यात पण चार पॉईंट आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यात पहिलं फ्लोरिन, क्लोरिन इन द फॉर्म ऑफ गॅस ॲट रूम टेम्परेचर, ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ लिक्विड इन रूम टेम्परेचर, आयोडिन इन द फॉर्म ऑफ सॉलिड, ऍस्टाइन आर रेडिओ ऍक्टिव्ह. त्याच्यानंतर फ्लोरिन येलो कलर्ड गॅस, क्लोरिन येलो ग्रीनिश येलो कलर्ड गॅस, ब्रोमिन लिक्विड आहे रेड कलर लिक्विड आहे, आयोडिन सॉलिड आहे व्हायलेट कलर्ड सॉलिड आहे. यांचे कलर पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुन्हा वेगळे पॉईंट बॉइलिंग पॉईंट टॉप टू बॉटम इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, जसं जसं मास इन्क्रीज होणार तसं ते पॉईंट इन्क्रीज होत जाणार. आणि शेवटचा एक पॉईंट ॲलॅट्रॉपीच्या ऐवजी तिथं काय सांगितलं सॉल्युबिलिटी, सॉल्युबिलिटीमध्ये क्लोरिन कम्प्लिटली सॉल्युबल इन वॉटर, बट ऑदर थ्री एलिमेंट्स आर स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर, दे डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक कार्बन टेट्राक्लोराईड, बेन्झीन, इथेनॉल, ॲसिटोन, एसेट्रा. समजलं? म्हणजे सॉल्युबिलिटी पण आपल्याला त्यांच्या सांगणं कशामध्ये आहे ते सांगणं गरजेचं आहे. आता या दोन्ही ह्याच्यामध्ये काय शंका आहे बघा, चार चार पॉईंट्स दिले आणि मी मुद्दामून चार्ट बनवला आहे. आता चार चार सेंटेन्स टाकून आपल्याला ते जे काय असेल तर प्रॉपर्टी घ्यावे लागतील. मी ग्रुप 16 इलेमेंट, मी ग्रुप 17. त्याच्यानंतर शेवटचं एक आहे झिरो ग्रुप इलेवन, जसं 16, 17 तसं झिरो ग्रुप. झिरो ग्रुपमध्ये पण आपल्याला टोटल चार प्रॉपर्टी दिलेले आहेत बघा. मुळात झिरो ग्रुप कसं आहे त्याचं नेमच काय, रेअर गॅस गॅसेस स्टेटमध्ये असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हटलं आपण त्याला केमिकली इनर्ट, म्हणजे तो कुठल्याही रिॲक्शनमध्ये वगैरे इन्वॉल्व होणार नाही. त्यामुळं आपल्याला मिळताना पण कळवतो तो मोलिक्युलर स्टेटमध्ये कधी अवेलेबल होणार नाही. म्हणजे कंपल्सरी काय असणार आहे, पहिली प्रॉपर्टी याच्या दिलेल्या सगळ्या प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. झिरो ग्रुप्स आर मोनो ॲटॉमिक इन स्टेट, कंपल्सरी टॉप टू बॉटम म्हणजे हेलियम टू रेडॉन पर्यंत सगळेचे सगळे मेंबर काय असणार आहेत मोनो ॲटॉमिक. ज्याला डाय ॲटॉमिसिटी रिप्रेझेंट करतील त्याला त्यांच्याकडे बॉन्डिंग आलं, आणि बॉन्डिंग ज्याला येणार म्हणजे ते केमिकली रिॲक्टिव्ह झाले.
पण हा ग्रुप आपण काय सांगतोय केमिकल इनर्ट बोलतो म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये इन्वॉल्व होत नाही. का होत नाही? पहिलं रिझन आहे त्याचं इट कंप्लीटेड डिप्लेट ऑर ऑक्टेट बरोबर आणि इट इज फुल स्टेबल इन एमाइड. स्टॅबिलिटी जी आहे ती कंप्लीट आहे त्यामुळे तो रिएक्शन मध्ये कुठलाही भाग घेणार नाही. म्हणजे राहताना तो ऍटमॉस्फिअर मध्ये काय असणार आहे? मोनोएटॉमिक स्टेट. सेकंड आहे दिस ऑल एलिमेंट्स आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे हे सगळे जे सगळे एलिमेंट मोनोएटॉमिक स्टेट असल्यामुळे कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये अगदी किंचित स्पॅरिंगली म्हणजे लवकरात थोडंसं किंचित असं अगदी कमीत कमी अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतील. बट ते डिझॉल्व इन देअर सुटेबल सॉल्वंट सिस्टीम. त्यांच्या त्यांच्यासाठी ज्या काही सिस्टीम असेल सॉल्वंट सिस्टीम त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हा डिझॉल्व होत मिळेल. थर्ड वन प्रॉपर्टी आहे दिस ग्रुप हॅव्हिंग फेरी लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आता ग्रुप 16 बघितला तर त्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट. ग्रुप 17 बघितला तर थोडेसे लो झाले आणि हा ग्रुप 18 यांचे सगळ्यात लो. म्हणजे लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड विचार केला तर पिरियडमध्ये सगळ्यात लोएस्ट मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट असणार ग्रुप म्हणजे कुठला? 0 ग्रुप. त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे हेलियम हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉईंट 4.2 केल्विन ऑफ ऑल नोन सबस्टन्स. म्हणजे आतापर्यंत जेवढे ते सबस्टन्स माहिती आहे त्याच्यात सगळ्यात कमीत कमी बॉइलिंग पॉईंट असणारा हा एलिमेंट आहे. हा क्वेश्चन पण तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात. म्हणजे टोटल ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत बघून किंवा जेवढे एलिमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये कमीत कमी बॉइलिंग पॉईंट असणारा म्हणजे आत्तापर्यंत जेवढे माहिती आहेत तेवढ्यांच्यामध्ये अगदी लोएस्ट बॉइलिंग पॉईंट असणारा हा एकमेव एलिमेंट हेलियम. आणि बॉइलिंग पॉईंट पण माहीत पाहिजे त्याचं 4.2 केल्विन. असं लक्षात ठेवते बघा हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपच्या एक 4-5 प्रॉपर्टी, सेकंड ग्रुपच्या म्हणजे 17 आणि 18 याला सेपरेट सेपरेट पॉईंट टाकून आपल्याला हे क्वेश्चन्स विचारले जातील. अतिशय सोपे आहे. आता बोर्डवरती लिहितानाच काही जणांचं परफेक्ट झालं असेल आणि मी एक नाही दोन वेळा ते सगळं रिपीट केलं आहे त्यामुळं चांगली शंका नसावी. डायरेक्ट आहे कशा लिहून घेऊन जरी परफेक्ट केलात आत्ता जरी नोट्स मिळाल्यात किंवा नाही मिळाल्यात नोट्स दिलेले नाहीत काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि असा चार्ट लिहून घ्या त्या प्रत्येकावरती तुम्हाला सेन्स येते. फक्त चार्टमध्ये हे जसं दिले ना म्हणून जर तुम्हाला म्हटलं होतं की बोर्डवरचं शक्यतो लिहून घ्या. हे जसं दिले ना असंच शक्यतो चार्ट बनवायचा आणि तसंच त्यांचं लक्षात ठेवायचं. आणि लिहिताना मात्र कम्प्लीट सेंटेन्स टाकायचं. फर्स्ट पॉईंट टाकायचा ऑक्सिजन इन सॉलिड गॅसेस इन स्टेट अदर रिमेनिंग 4 इलेमेंट्स आर सॉलिड इन स्टेट ॲट रूम टेम्परेचर. जे काही सेंटेन्स असेल ते सेंटेन्स फक्त बनवून जायचं. त्यामुळे चार्ट फॉर्ममध्ये केलं तर फार बरं होईल. समजलं? त्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये काय शब्द आहे का बघा. म्हणजे सगळं तिन्ही ग्रुपचं एकत्र आपण स्टडी करणार आहे. आपण पहिला बघितला ॲटॉमिक प्रॉपर्टी, त्याच्या आत प्रॉपर्टी तिघांच्याही बघितला. आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तिघांच्याही फिजिकल प्रॉपर्टी ज्या काय असतील त्या ज्यांच्या त्यांच्या ज्या काय काय असतील त्या व्यवस्थित थोडंसं बघ. समजलं? इथंपर्यंत काही शंका आहे का बघ. राहिला पाठ देतो आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आता यांचं प्रत्येकाचं फर्स्ट फर्स्ट मेंबरचं ॲनॉमलस बिहेवियर आहे. ते ॲनॉमलस बिहेवियर का त्याचे रिझन काय हे सगळं जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करतो. समजलं? इथंपर्यंत काही शंका आहे का बघा. आणि याच्यावरती जे क्वेश्चन विचारणार ते थोडंसे व्यवस्थित सॉल्व कर. आणि पुस्तकामधलं बघा बळून वाचा. नोट्स दिला नाही त्याचा अर्थ काय ते द्यायलाच लागतं बसलाय नाही आहे. आता पहिल्या दिवशी ऑफरच घेतलेलं मी बोर्डवरती मुद्दा केलेला आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं पण त्यामध्ये ऑफरांचा चार्ट पाठ झाला पाहिजे. दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर यायलाच पाहिजे त्याला का नोट्स पाहिजे जसं काय नाही. तिसऱ्या दिवशी ॲटॉमिक प्रॉपर्टी घेतलेली आहे त्या पण आपल्याला माहिती होत्या आधी त्यामुळे त्याही यायलाच पाहिजे. आणि आता हे तर चार्ट बनवून दिला आहे परफेक्ट व्हायला पाहिजे जेव्हा नोट्स येते त्याला डिटेलमध्ये त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. फक्त आता जेवढं शक्य असेल थोडं कर. समजलं?